महाराष्ट्रीयन बाई अक्षिता नाईक मी आणि माझ्या मुलीच्या आज्ञा नाईक हिच्या जीवनात जी गोष्ट घडली 5 मे 2018 ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. आणि आज महाराष्ट्र पोलिसांनी हा जो आमच्या जीवनात दिवस आणून दिला आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते की एका महाराष्ट्रीयन मुलीसाठी महाराष्ट्राची पोलीस उभी राहिली. आम्हाला फोन पण येत होते, घरी पण लोक येऊन अननोन लोक येऊन बसत होते. मुरबाडला वगैरे जाताना पण मला बायकर्सनी फॉलो करून थांबून कुठे कुठे पळणार काय करणार हे कंटिन्युअस थ्रेट होते. त्याच्यानंतर आम्हाला घरी येऊन दोघींना मारून जाणार. 5 मेला मी माझा पहिला व्हिडिओ रिलीज केल्यानंतर नाही आधीपासून होत होतं आणि म्हणून आम्ही तक्रार एनसी दाखल केली. मी मुरबाड पोलीस स्टेशन मध्ये पण एनसी दाखल केली आहे आणि मी दादर पोलीस स्टेशनला पण एनसी दाखल केली आहे कारण आम्हाला सारखेच थ्रेट कॉल आणि अगदी ऑक्टोबर ऑगस्ट पासून येत होते कंटिन्युअसली थ्रेटनिंग माय फादर की पैसे तुला मिळणारच नाहीये आणि जे मिळाले ते पण मी कसे वसूल करतो हे मी बघून घे. आणि ही दादागिरी सहन करू शकत नाही महाराष्ट्र. आमच्या फॅमिलीमध्ये पण वी वर हॅव्हिंग अ डिस्कशन दॅट वी वर टेलिंग माय डॅड की गो विल मेक अ पोलीस कंप्लेंट. तेव्हा पण त्याला बाबाला एवढं धमकवलेलं की तुझ्या मुलीचं मी करिअर स्पॉइल करेन, माझ्या नवऱ्याचं करिअर स्पॉइल करेन, असं होत नाही. कंटिन्युअस प्रेशर मध्ये आणलेलं. इतर लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.